नमस्कार मित्रो, आपलं फूड लायसन आहे का? आपलं फूड लायसन बनवलेलं असेल तर ते 1 ते 5 वर्षानंतर एक्सपायर होतं. त्यानंतर आपल्याला ते रिन्यूअल करावं लागतं. रिन्यूअल करण्यासाठी फक्त 100 रुपयात तुम्ही घरबसल्या बनवू शकता. कोणकोणती प्रोसेस आहे? पैसायचं फूड लायसन तुमच्याकडे असेल, रिन्यूअल करायचं असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. चला आजच्या व्हिडिओला सुरू करूया. मित्रो, आपल्याला फूड लायसन्स नवीन बनवायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओची लिंक देतोय, तो व्हिडिओ पाहून नवीन सुद्धा कसे बनवतात हे पाहू शकता. मित्रो, फूड लायसन रिन्यूअल करण्यासाठी वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल, किंवा पहा FOSCOS fesai.gov.in या वेबसाईट वरती यावं लागेल. यानंतर आता तुम्हाला रिन्यूअल करायचं आहे, त्यासाठी सर्वात प्रथम लॉग इन फूड बिझनेस वरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर पहा, आता आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इन कशा पद्धतीने करू शकता तर पहा, तुमच्याकडे लायसन रजिस्ट्रेशन नंबर असतो, तो रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच नोंदणी क्रमांक इथे इंटर करा आणि प्रोसीड करा. जर पासवर्ड माहिती नसेल तर फॉरगेट पासवर्ड करा आणि रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुमच्या मोबाईलवर OTP येऊन जाईल. त्यानंतर नवीन पासवर्ड क्रिएट करू शकता. आता लॉग इन करण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाका आणि प्रोसीड वरती क्लिक करा. यानंतर पहा, तुमचा पासवर्ड इथे इंटर करा. हा कॅप्चा देण्यात आलेला आहे, हा कॅप्चा या इंटर कॅप्चा मध्ये फिल करा. त्यानंतर साइन इन वरती क्लिक करा. साइन इन झाल्यानंतर पहा, इथे तुमच्या मोबाईल वरती एक OTP जाईल, व्हेरिफिकेशन कोड, तो इथे एंटर करा आणि प्रोसीड वरती क्लिक करा. यानंतर तुम्ही डॅशबोर्ड वरती येऊन जाल. यामध्ये आता आपल्याला रिन्यूअल करायचं आहे. रिन्यूअल करण्यासाठी पहा, उजव्या कोपऱ्यामध्ये रिन्यूअल नावाचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक करून आपल्याला अप्लाय फॉर रिन्यूअल लायसन्स यावरती क्लिक करा. यानंतर तुम्हाला इथे खालती यायचं आहे. आता तुमचं जे सर्टिफिकेट नंबर आहे ते इथे भेटून जाईल. त्यानंतर पहा, इथे प्रोसेड नावाचा ऑप्शन आहे. इथे तुमचं एक्सपायरी डेट सुद्धा दाखवण्यात आलेली आहे, 4/7/2024. आता प्रोसेड वरती क्लिक करायचं आहे. यानंतर पहा, कन्फर्म करायचं आहे का, रिन्यूअल करायचं आहे का, तर ओके वरती क्लिक करा. यानंतर पहा, तुमची ऍप्लिकेंट डिटेल्स ओपन होईल. यामध्ये तुम्हाला काहीही बदल करता येत नाही. जिथे जिथे बदल करता येत आहे तिथे करायचं असल्यास करू शकता, अन्यथा स्किप करा. पहा, ऍटोमॅटिकली जो मागचं सर्टिफिकेट वरती ऍड्रेस, कॉन्टॅक्ट डिटेल्स, ईमेल ID जे काही आहे ते येऊन जाईल. जर बदल करायचं असेल तर इथे बदल करू शकता. यानंतर पहा, खालती यायचं आहे, इयर यू वॉन्ट टू अप्लाय फॉर. इथे तुम्हाला किती वर्षासाठी पाहिजे आहे तिथे तुम्हाला साल सिलेक्ट करायचं आहे, उदाहरणासाठी 5 वर्ष. यानंतर पहा, संपूर्ण माहिती तुम्ही भरलेला आहात ती येऊन जाईल. FSM नंबर असेल तर इंटर करू शकता, नसल्यास चालू शकतं. त्यानंतर पहा, इन केस ऑफ बिझनेस इंटायर्ड डेट ऑफ स्टार्ट, व्यवसायाची तारीख टाकू शकता, नाही टाकला तरी चालू शकतं. त्यानंतर पहा, सोर्स ऑफ वॉटर सप्लाय, तुम्ही वॉटर सप्लाय यूज करता का, करत असाल तर कोणतं, पब्लिक, प्रायव्हेट की ऑदर, करत नसाल तर नो. वेदर आणि इलेक्ट्रिसिटी पॉवर इन यूज्ड इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ फूड आयटम, तुम्ही इलेक्ट्रिसिटी वापर करता का, करत असाल तर येस करून, किती लोड ऑफ HP यूज्ड टाकायचं आहे आणि 7 next करायचं आहे, वापर करत नसाल तर नो वरती क्लिक करा आणि 7 next यावरती क्लिक करायचं आहे. संपूर्ण माहिती चेक करा, त्यानंतर 7 next वरती क्लिक करा. त्यानंतर पहा, आपलं ऍप्लिकेंट प्रोडक्ट जे मागच्या सर्टिफिकेट वेळी सिलेक्ट केलेला होता ते येऊन जातील. त्यानंतर पहा, इथे प्रोसेड वरती क्लिक करायचं आहे. यानंतर पहा, अपलोड डॉक्युमेंट्स आणि पेमेंटचा ऑप्शन आहे. आता पहा, इथे आयडेंटिटी प्रूफ ऑलरेडी आधार कार्ड आहे, इथे व्ह्यू करू शकता, डिलीट करून पुन्हा अपलोड करू शकता. आता मित्रो, इथे फोटो अपलोड करायचा आहे, चूज फाईल करा, जिथे फोटो ठेवलेला आहात तो फोटो इथे अपलोड करून घ्या. त्यानंतर अपलोड वरती क्लिक करा. अशा पद्धतीने तुमचा फोटो, त्याचबरोबर मागे जो आधार कार्ड अपलोड केलेला आहात ते तुमचं अपलोड असेल, नाहीतर डिलीट करून पुन्हा अपलोड करू शकता. यानंतर पहा, डॉक्युमेंट अपलोड झालेले आहेत, जी स्टार मार्क आहेत ती करणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा, इथे डिक्लेरेशन चेकबॉक्स वरती क्लिक करा. यानंतर पहा, खालती यायचं आहे, ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी ऑनलाईन पेमेंट ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर पहा, इथे पे वरती क्लिक करायचं आहे. पे वरती क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर तुमचा येऊन जाईल, प्रोसीड वरती क्लिक करा. त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती व्हेरिफिकेशन कोड येईल,
तो इथे एंटर करा आणि प्रोसिड वरती क्लिक करा. यानंतर तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा युपीआय थ्रू पेमेंट करून घ्या. यानंतर पहा तुमचं पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे, रिसीट इथे आहे, ही डाउनलोड करून ठेवू शकता. यानंतर आता हे रिन्यूअल केलेलं सर्टिफिकेट कशा पद्धतीने डाउनलोड करायचं ते पहा. डॅशबोर्ड वरती जा. यानंतर पहा आपल्याला सर्वात शेवटी इश्यूड नावाचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे. यानंतर पहा इश्यूड लायसन, त्यानंतर इश्यूड रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, दोन नंबरचं ऑप्शन आहे, प्लस आयकॉन वरती क्लिक करा. इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर येऊन जाईल आणि रेफरन्स नंबर, तर खालती आहे रजिस्ट्रेशन नंबर, यावरती क्लिक करा. यानंतर तुमचं फेसआयचं फूड लायसन रिन्यूअल केलेलं डाउनलोड होऊन जाईल. पाहू शकता नवीन पीडीएफ ओपन होईल, ही तुमचं फूड लायसन ओपन झालेलं आहे. आणि इथे पाहू शकता तुमची इश्यूड ऑन डेट आहे आणि व्हॅलिड अप टू कोणत्या तारखेपर्यंत आहे ते पाहू शकता, 5 वर्षाचं सर्टिफिकेट. असं तुम्ही घर बसल्या रिन्यूअल सर्टिफिकेट करू शकता. अशा पद्धतीने मित्रो फेसआयचं फूड लायसन रिन्यूअल करू शकता. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.